निपुण भारत, निपुण भारत। निपुण भारत, निपुण भारत। मित्रांनो, जाणून घेऊया 100% आदिवासी गावातील मुलं जॅपनीज कशी बोलू लागली। ही मुलं आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनेवाणी उमरी, तालुका रामटेक, जिल्हा नागपूर येथील। या कामाची प्रत्यक्ष सुरुवात 5 मार्च 2022 पुणे येथील कार्यशाळेपासून झाली। या कार्यशाळेला वेद मैत्रिणींची भेट झाली। नेहमीच वेद परिवाराकडून खूप नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात। ही वेद परिवाराशी प्रत्यक्ष असणारी भेट अप्रतिमच। सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या मुलांच्या जॅपनीज शिकण्याची सुरुवात या कार्यशाळेपासूनच झाली। कुसुम कछवे मॅमचे जॅपनीजवर सुरू असलेले कार्य बघून मला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली आणि ती प्रेरणा मुलांपर्यंत पोहोचली। जेव्हा ही मी शाळेत नसते, दुसऱ्या दिवशी माझी मुलं मी शाळेत न येण्यामागची कारणं जाणून घेतात। 16 मार्चला कुसुम कछवे मॅमशी झालेला संवाद मी मुलांशी शेअर केला। त्यांची जॅपनीजवर मुलं कशी बोलतात, कशी शिकतात यावर आमची चर्चा झाली। पण मी मुलांना म्हटलं, मला जॅपनीज येत नाही, तुम्हाला पण येत नाही। आपलं गाव शहरापासून खूप लांब आहे, नवीन भाषा शिकण्यासाठी कुठलं पण साधन आपल्याकडे नाही, आपल्याकडे कुठलाच मार्ग दिसत नाही आहे, मग जॅपनीज कसे शिकणार। लगेच त्यावर इयत्ता 5वीची 9व्या म्हणाली, मॅम गुगल ट्रान्सलेट आहे ना, त्याचा वापर करता येईल। मग काय, माझा मोबाईल घेतला आणि त्यावर पाण्याला जॅपनीजमध्ये काय म्हणतात हे शोधायला सुरुवात झाली। ते गुगल ट्रान्सलेटचा वापर करून लगेच त्यांनी मला सांगितले, मॅम पाण्याला जॅपनीजमध्ये मिझू म्हणतात। नंतर हळूहळू कसं आपल्याला शिकून घेता येईल यावर मुलांची आणि माझी चर्चा सुरू झाली। नंतर डिओलिंगो ॲपबद्दल चर्चा झाली। सर्वात आधी मी माझ्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करून घेतले। नंतर इयत्ता 4वीची आरुषी आणि नित्याने आपल्या वडिलांच्या मोबाईलमध्ये हा ॲप डाउनलोड करून घेतला। त्याच दिवशी सायंकाळपासून मला मुलांचे फोन येणे सुरू झाले। जॅपनीज भाषेत वस्तूंची नावे शोधून, उद्या तुम्ही शाळेत येणार का असा प्रश्न विचारून ते मला त्या वस्तूंची नावे सांगण्यास उत्सुक होती। मुलं स्वतः जॅपनीज शिकत होती। 23 मार्चला दुपारी एक व्हिडिओ माझ्या व्हॉट्सअपला आला। तेव्हा मी शाळापूर्व तयारीच्या प्रशिक्षणाला होते। ब्रेकमध्ये तो व्हिडिओ पाहिला तर मला विश्वास बसत नव्हता की इयत्ता 4वीची आरुषी आणि नित्या टेकाम जॅपनीजमध्ये संवाद साधत आहे। हा संवाद ऐकून काय बोलत आहे हे मला काहीच कळत नव्हते, पण तो संवाद ऐकून आनंदाश्रू आले। मी मला झालेल्या आनंदाला आवरू शकले नाही। त्या प्रशिक्षणात तो व्हिडिओ मी दाखवला। शिक्षकांनी न शिकवता मुलं स्वतः जॅपनीज संवाद करू शकतात यावर सर्व आश्चर्याने बघत होती। मुलं स्वतःच स्वतःला आव्हाने देऊ लागली। बघूया मित्रांनो, मुलांनी काय आव्हान दिले। ते आव्हान आहे इयत्ता 1वी व 2वीच्या पाठ्यपुस्तकाचे जॅपनीज भाषेत ट्रान्सलेशन करून दाखवणे। ती पाठ्यपुस्तक आहे इंग्रजीची। भविष्यवेदी शिक्षण प्रक्रियेच्या 6 पायऱ्यांमधील एक पायरी आहे आव्हान स्वीकारणे। माझी मुलं आव्हान स्वीकारतातच आता स्वतःच स्वतःला आव्हान देऊ लागली आहे।